गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, काल आपण काइंड्स ऑफ सेंटेंस से पहिले दोन प्रकार पाहिले। एक पहिला डिक्लेरेटिव और असर्टिव सेंटेंस आणि दुसरा पहिला इंटरोगेटिव सेंटेंस। आज आपण काइंड्स ऑफ सेंटेंस का तीसरा प्रकार पाहणार आहोत। तीसरा प्रकार काय आहे एंड इम्पेरेटिव सेंटेंस। एन इम्पेरेटिव सेंटेंस म्हणजे काय, मराठी मध्ये याला काय म्हटलं जातं? मराठी मध्ये याला आज्ञार्थी वाक्य किंवा आज्ञार्थी किंवा विनवणी वाक्य असं म्हटलं जातं। वाक्य बघा, ज्या वाक्यात आपण काय करतो, इम्पेरेटिव म्हणजे काय, आज्ञार्थी किंवा विनवणी वाक्य, म्हणजे आपण सर्वांशीच असं आज्ञा सर्वांनाच आज्ञा देतो का, किंवा सर्वांनाच विनंती करतो का, कोणत्या वेळेस आपण विनंती करतो, कोणत्या वेळेस आपण आज्ञा देतो, किंवा कुठं आपल्याला आज्ञार्थी वाक्य पाहायला मिळतं, हे महत्त्वाचं। मग आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यात आज्ञा किंवा विनंती केलेली असते, ज्या वाक्यात आज्ञा किंवा विनंती केलेली असते म्हणजे कसं, बघा आता ज्या वाक्यात आज्ञा किंवा विनंती केलेली असते त्याला आज्ञार्थी किंवा विनवणी वाक्य असं म्हणतात। हेच इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण, डेफिनेशन, अ सेंटेन्स व्हिच गिव्स कमांड ऑर एन एंटिटी is called an, इथे मी आय कॅपिटल करत आहे परत, इम्पेरेटिव सेंटेन्स। बघा ज्या वाक्यात आज्ञा किंवा विनवणी केलेली आहे मग इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं, इंग्लिश मध्ये आज्ञा करण्याला किंवा आज्ञा देण्याला कमांड असं म्हटलं जातं आणि एंट्रिटी असं म्हटलं जातं, विनंती करत असेल तर एंट्रिटी, म्हणजे कमांड ऑर एंट्रिटी आहे। ए सेंटेन्स विच गिव्ज कमांड ऑर एन एंट्रिटी इज कॉल्ड एन इम्पेरेटिव सेंटेन्स। ज्या वाक्यात आज्ञा किंवा विनंती केलेली असते त्याला आज्ञार्थी किंवा विनवणी वाक्य असं म्हटलं जातं। जर बघा आता आपण पुढे बघूया, या आज्ञार्थी वाक्य म्हणजे कोणतं वाक्य असतं, आज्ञा कशी केली जाते, विनंती कशी केली जाते, हाऊ द कमांड्स आर गिव्हन, ऑर आपण रिक्वेस्ट कशी करतो, ज्या वाक्यात रिक्वेस्ट केलेली आहे विनंती केलेली आहे ते वाक्य कसं असतं, आपण समाजात बोलताना किंवा इतर वर्गांमध्ये बोलताना आपल्याशी आपल्याला कोण कमांड देतं किंवा आपण कोणाकडे रिक्वेस्ट करतो, ही सारखी वाक्य बोलताना आपण कसं बोलतो किंवा कशी आज्ञा देतो किंवा कशी विनंती करतो याची आपण एकदम उदाहरणं पाहूया, म्हणजे मग आपल्याला लक्षात येऊन जाईल की आज्ञा म्हणजे काय, विनंती म्हणजे काय। तर पहा उदाहरण आहे, आज्ञा करायची आहे मग कसं म्हणणार, आपण वर्गात बघतो काय, वर्गात गेल्यानंतर एखाद्या वेळेस काय म्हणतात म्हटलं जातं, एक्झाम्पल बघा, शट द डोअर, किंवा अजून म्हटलं जातं वर्गात जर उभं केलं असेल तर सिट डाऊन, सिट डाऊन, स्टँड अप, अशा प्रकारच्या आज्ञा आपण ऐकतो। किंवा जर आपल्याला पेन पाहिजे असेल किंवा काही पाहिजे असेल, कोणाची मदत पाहिजे असेल, तर अशा वेळेस आपण जोरात म्हणत नाही की ए मला पेन दे रे असं आपण म्हणत नाही, किंवा आपण त्याला आज्ञा देऊ शकत नाही, आपण त्याच्याकडे मदत मागतो तर आपल्याला विनंती करावी लागते। बघा विनंती कशी करतो आपण, विनंती करत असताना पण इंग्लिशमध्ये प्लीजचा वापर केला जातो, म्हणजे प्लीज गिव्ह मी अ पेन, प्लीज गिव्ह मी युअर पेन, युअर पेन असं म्हणतो, मला तुझं पेन दे असं म्हणतो, ए मला तुझं पेन दे असं म्हटल्यावर आपल्याला कोणीही देणार नाही, पण ए प्लीज
पेन देना असं आपण म्हणतो किंवा ए प्लीज प्लीज गिव मी युअर पेन प्लीज गिव मी युअर पेन असं आपण म्हणतो किंवा अजून मदत मागायची असेल तर आपण काय म्हणतो प्लीज हेल्प मी असं म्हणतो हेल्प मी इफ वी आर आस्किंग फॉर हेल्प देन वी हॅव टू यूज द वर्ड प्लीज विच इंडिकेट्स रिक्वेस्ट ओके तर आपण ह्या याच्यानुसार आपण अनेक वाक्य आज्ञार्थी किंवा विनवणी वाक्य अनेक आपण बनवू शकतो आणि त्याचा वापर आपण करू शकतो याच वाक्याच्या आधारे आपल्याला इतरांशी बोलताना वगैरे आपल्याला कुठे कमांड द्यायचे कुठे रिक्वेस्ट करायची या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला होत असते. चला आपण आता पुढचा प्रकार पाहूया. पुढचा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे वाक्याचा चौथा प्रकार जो आहे. चौथा प्रकार आहे अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स फोर काइंड्स ऑफ नंबर फोर काइंड्स ऑफ सेंटेन्स नंबर फोर अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बघा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय आता आपल्याला हे माहित आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गार वाचक वाक्य. उद्गार म्हणजे कसं जे आपण नेहमी बोलतो की तुझं नाव काय हे वाक्य नाहीये उद्गार वाचक किंवा साधं सरळ वाक्य उद्गार वाचक आपण म्हणू शकत नाही. ज्या वाक्यात अचानक उद्भवणाऱ्या भावना दर्शवल्या जातात त्या वाक्याला उद्गार वाचक वाक्य असं म्हणतात. तर बघा मराठीमध्ये जर आपण पाहिलं की उद्गार वाचक वाक्य म्हणजे काय उद्गार वाचक वाक्य म्हणजे ज्या वाक्यात चटकन उद्भवणाऱ्या भावना आपण व्यक्त केल्या. पण इंग्लिशमध्ये काय म्हणायचं याची डेफिनेशन काय आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सला काय म्हणतात मराठीमध्ये ह्याला उद्गार वाचक वाक्य असं म्हणतात. उद्गार वाचक वाक्य असं म्हणतात. मग याची डेफिनेशन काय आहे तर अ सेंटेन्स विच एक्सप्रेसिस सम सडन फीलिंग इज कॉल्ड एन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. EXCLAMATORY एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे हे बघा सडन फीलिंग म्हणजे काय चटकन उद्भवणाऱ्या भावना. चटकन उद्भवणाऱ्या कोणत्या भावना आपल्या आपण दर्शवतो तर आपण ज्या भावना दाखवतो अरे बापरे हा असं आपण म्हणतो किंवा अजून काय म्हणतो आपण अरे वा असंही म्हणतो. तर बघा ह्याच्यामध्ये सडन फिलिंग म्हटलं की चटकन उद्भवणाऱ्या भावना. आता बघा अ सेंटेन्स विच एक्सप्रेसिस चटकन उद्भवणाऱ्या भावना ज्यामध्ये दर्शवल्या जातात त्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतात. ज्या वाक्यात अचानक उद्भवणाऱ्या भावना दर्शवल्या जातात त्याला उद्गार वाचक वाक्य असे म्हणतात. आपण याची उदाहरणं पाहूया. बघा कधीही आपण एखादा आनंद झाला तर आपण हो मला आनंद झाला आहे मी पास झालो आहे एवढ्या हळू भाषेत आपण कधीच म्हणत नाही. आपण काय म्हणतो अरे वा मी पास झालो आई मी पास झालो मला पहिला नंबर आला अशा प्रकारे म्हणतो. आणि ज्यावेळेस आपण असं म्हणतो त्यावेळेस काय म्हणते अरे वा शाबास आई काय म्हणते अरे वा शाबास. आता अरे वा शाबास जे आहे हेच काय आहे आई ज्यावेळेस आनंदाने उद्गारते ते जे उद्गार आहेत अरे वा शाबास यालाच आपण उद्गार वाचक वाक्यामध्ये वापर करतो आणि त्याला उद्गार वाचक वाक्य असं म्हटलं जातं. चला आपण याचं काय करूया उदाहरण घेऊया. उदाहरण पाहूया आपण काही आनंदाचे उदाहरणं असतात काही दुःखाचे उदाहरणं असतात. दुःख झालं तरी आपण उद्गार करतो आनंद झाला तरी आपण उद्गार वाचक वाक्य उच्चारतो. त्यानंतर अजून कधी होतं घाबरलेलो आहेत आपण एखादा साप पाहिलाय आणि समोर साप आलेले आपण कधीच असं म्हणत नाही की साप आला असं हळूच कधी म्हणत नाही. आपण कधीतरी एक्सप्रेस होतो तिथे अरे बापरे आपण असं जोरात बोलतो एकतर तिथून पळत सुटतो नाहीतर उड्या मारतो. आणि जर अरे बापरे हा जो शब्द उच्चारला जातो त्यालाच आपण उद्गार वाचक म्हणतो. बघूया आपण काही उदाहरणं. एक्झाम्पल वन एखादी सुंदर गोष्ट पाहिलेली हाऊ नाईस आणि त्याच्यासमोर मग काय होतं उद्गार वाचक चिन्ह वापरतो
आपण उद्गारवाचक वाक्य लिहिल्यानंतर फुलस्टॉपचा किंवा क्वेश्चन मार्कचा वापर नाही करत. इथे त्याचं एक वेगळं चिन्ह आहे, उद्गारवाचक चिन्ह. हा, यालाच इंग्लिशमध्ये एक्सक्लेमेटरी मार्क असं म्हटलं जातं. आणि उद्गारवाचकच्या वाक्य उच्चारल्यानंतर आपण किंवा लिहिल्यानंतर त्याच्या समोर वाक्य लिहिल्यानंतर आपण त्याच्यावर ह्या उद्गारवाचक चिन्हाचा वापर करतो. बघा पुढचं उदाहरण घेऊया आपण. अलास, ही इज डेड. असं म्हणून अजून काय, आता सध्या चालू आहे कोरोनाविषयी आपण काय म्हणतो, अरे बापरे कोरोना, कोरोनाचे इतके बळी गेले, अरे बापरे कोरोनाचे इतके पेशंट सापडले, असं वगैरे आपण म्हणतो. तर अरे बापरे ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस काय आहे, ते सुद्धा उद्गारवाचक वाक्य आहे. चला तिसरे एक उदाहरण, दुसरं मी तुम्हाला सांगते की ज्याच्यामध्ये आपण काय करतो, अतिशय एक्साइटमेंट असते आणि असा अशी गोष्ट असते की आनंद खूप झालेला आहे. तर ती कोणती, तर बघा भारत जिंकलेला आहे, मॅच जिंकलेली आहे, किंवा तुम्ही स्वतः एखाद्या टीम मध्ये आहेत आणि तुम्ही मॅच जिंकली, तर तुम्ही काय करता, असं म्हणत नाही मी मॅच जिंकलो, मी मॅच जिंकलो, असं आपण कधीच म्हणत नाही. आपण गोंगाट करतो, ओरडतो, मोठमोठ्याने आपण म्हणतो हुर्र्या, हे हे फुर्र्य, असं आपण म्हणतो, हुर्रा असं करतो आपण. हुर्रा वी वन द मॅच, वन द मॅच. इथं जे पाहतो आपण हे आहे उद्गारवाचक चिन्ह, म्हणजे चटकन ज्यावेळेस आपल्या भावना निर्माण झाल्या, आपण आनंद झालेला आहे, आणि मग त्यावेळेस काय करतो आपण, हाव नाईस, किंवा एखादी विचित्र गोष्ट बघितलेली आहे, खूप विचित्र आहे आणि आपल्याला हसायला येतं, मग काय म्हणतो, हाव फनी, असं आपण ज्यावेळेस पटकन म्हणतो, ते हाव फनी जे आहे ते पटकन उद्गारलेलं आहे, उद्गारलेलं वाक्य आहे, आणि त्यावेळेस मग आपण उद्गारवाचकचा वापर करत असतो. तर बघा हाव हे एक्सक्लेमेटरी मार्क इथे एक आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्सक्लेमेटरी मार्क दिसतील. आता हे जे सगळे एक्सक्लेमेटरी वाक्य आहेत, या प्रकारचे अनेक वाक्य ज्या ज्या वेळेस आपण सडन फिलिंग्स येतात त्या त्यावेळेस आपण उच्चारतो, आणि हाच आहे काइंड्स ऑफ सेंटेन्स मधला चौथा प्रकार, एन एक्सक्लेमेटरी मार्क, एन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्य, याचे आपण अनेक उदाहरणं आपण पाहू शकतो. जर तुम्ही कुठे एखाद्या ठिकाणी गेलेलं असाल आणि तुम्हाला तिथे आनंदाय वातावरण दिसत, तिथे कोणी उद्गारवाचक करत असेल, तुमच्या पटकन लक्षात येईल हे असं असं होतं, म्हणजे हे असं वाक्य आहे. म्हणजे वाक्याचे कोणते प्रकार असतात, कसे असतात, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या काइंड्स ऑफ सेंटेन्स जे चार आहेत त्याच्यामधून आपल्याला दिसून येतं. आज आपण काइंड्स ऑफ सेंटेन्सचा चौथा प्रकार पाहिला, आणि हे चार प्रकार झाल्यानंतर, आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि त्याचबरोबर आता मी तुमच्यासाठी उद्या तुमच्यासाठी घेऊन येत आहे आर्टिकल्स. आर्टिकल्स म्हणजे उपपदे, जी 5वी ते 12वी पर्यंत बऱ्याच ठिकाणी आपल्याला येत असतात, आणि त्याचा वापर कसा करायचा याचं आपण माहिती उद्या जाणून घ्या. धन्यवाद, थँक्यू.